कांदा निर्यात शुल्क 40% केल्यानं या निर्णयाच्या विरोधात शेतकरी संघटना आक्रमक होताना दिसतीये. निफाड तालुक्यातील रुई येथे केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलनात सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत रस्त्यावर कांदे फेकत केंद्र सरकारच्या या निर्णयाचा निषेध नोंदविण्यात आला. या निर्णयामुळे येणाऱ्या निवडणुकांवर रुई गावातील शेतकऱ्यांनी बहिष्कार टाकलाय. 4 दिवसापासून केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात शुल्क 40% वाढ केली. ही वाढ करून संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यावर मोठा असा अन्याय केला. रुई गावामध्ये सर्व शेतकरी एकवटले आहे. या करताना केंद्र सरकारने हे निर्यात शुल्क तत्काळ जर मागं नाही घेतलं तर आम्ही पूर्ण निफाड तालुक्यात नाही, नाशिक जिल्ह्यामध्ये सर्व राज्यकर्त्यांना गावबंदीचा आज या ठिकाणी इशारा देत आहे. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.